नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण आज आपल्या पहिल्या टॉपिकच्या म्हणजे द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन यांचा लास्ट पार्ट हे पार्ट फोर शिकणार आहोत आज आपला हा टॉपिक पूर्ण होईल आज आपण येणार आहोत ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स यामध्ये बघा या, या पद्धतीनं जसे प्लांट्सचे भाग होते तसेच वनस्पतींचे सुद्धा जसे भाग आपण पाहिले तसेच ॲनिमल्सचे सुद्धा इथं भाग आपण पाहणार आहोत ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक ॲनिमल्स इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड इन डेझर्ट ॲनिमल्स स्नोवी रिजन ॲनिमल्स एरियल अँड रेप्टाईल्स एक एक मुद्द्याचा आपण सविस्तर असा अभ्यास करणार आहोत पहिल्यांदा आपण घेणार आहोत ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स त्यामध्ये आपण फिश या ॲनिमलमध्ये कोणत्या पद्धतीचं बदल किंवा अनुकूलन बॉडी चेंजेस कोणते असतात तो भाग शिकणार आहोत फर्स्ट पॉईंट आहे बघा फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी बघा इथं तुम्ही बघू शकता त्यांच्या त्वचेवर स्केल्स आहेत म्हणजे खवले आहेत त्वचेवरती अँड फिन्स ऑन द बॉडी फिन्स म्हणजे या पद्धतीनं पर आहेत बॉडीवरती याचा उपयोग त्यांना होतो फिन्सचा टू स्विम इझिली इन द वॉटर देर बॉडी टॅपर्स बोथ एंड्स बघा बॉडी टॅपर्स बोथ एंड्स म्हणजे काय तर शरीर जाये जे आहे ते दोन्ही टोकांना म्हणजे तोंडाकडच्या बाजूला आणि शेपटीकडे दोन्ही टो टोकांना निमुळते होत जाते याच्यामुळे ते सहज पाण्यामध्ये पोहू शकतात दे हॅव हो गिल्स फॉर ब्रीदिंग बघा फिश कॅनॉट ब्रीद विथ द हेल्प ऑफ लंग्स और नोज बिकॉज दे आर इनसाईड इन द वॉटर सो इन्स्टेड ऑफ नोज दे हॅव गिल्स फॉर ब्रीदिंग गिल्स म्हणजे या पद्धतीने त्यांना एक स्पेशल ऑर्गन असतो श्वसनासाठी अल्सो दे हॅव ट्रान्सपरंट आय लिड्स म्हणजे डोळ्यांवरती काय आहे ट्रान्सपरंट आय लिड्स आहे म्हणजे पारदर्शक पापणी असते जेणेकरून पाण्यामध्ये पाण्यामुळे त्यांना इजा होऊ नये वेगाच्या प्रवाहाशी सो दे हॅव ट्रान्सपरंट हायलिट्स अँड लास्ट पॉईंट दे हॅव एअर ब्लॅडर्स विद इन द बॉडी म्हणजे शरीरामध्ये हवेच्या पिशव्या असतात जेणेकरून त्यांचं वजन जे आहे ते कमी होतं ते हलके होतात आणि पाण्यामध्ये सहज तरंगू शकतात पोहू शकतात तेव्हा हे पाच मुद्दे फिशमध्ये आपल्याला पाहायला मिळतात लक्षात ठेवायचे हे सगळे ॲडॅप्टेशन पॉईंट पुढे आपण जर ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिकमध्येच पुढचे दोन ॲनिमल्स आपण घेणार आहोत फ्रॉग अँड डक ओके दिस इज फ्रॉग अँड दिस इज डक बघा फ्रॉग हॅज वेब्ड टोच हा पहिला पॉईंट आहे वेब्ड टोच वेब टोज म्हणजे काय तर त्यांच्या बोटांच्यामध्ये त्वचेचा पडदा असतो थिन फोल्ड ऑफ स्किन असते बघा इथेही डकलासुद्धा आहे म्हणजे जे बोटे जी आहे त्यांच्यामध्ये त्वचेचा पडदा आहे फोल्ड ऑफ स्किन असते स्लिपरी स्मूथ स्किन फ्रॉकची जी, जी स्किन असते ती स्लिपरी असते आणि स्मूथ असते अँड ट्रायंग्युलर हेड आणि जे डोकं असतं ते त्रिकोणी आकाराचं असतं याचा फायदा त्याला होतो दिस स्पेशल शेप हेल्प्स देम टू स्विम इझिली इनसाइड द वॉटर आणि फ्रॉकचं एक वैशिष्ट्य आहे बघा इथे पुढे दिलेलंच आहे फ्रॉक कॅन ब्रीद इन द वॉटर ॲज वेल ॲज ऑन द लँड ओके तो पाण्यामध्ये सुद्धा श्वास घेऊ शकतो आणि जमिनीवर सुद्धा श्वास घेऊ शकतो पाण्यामध्ये कशाच्या मदतीने श्वास घेतो बघा फ्रॉक कॅन ब्रीद इन द वॉटर विथ द हेल्प ऑफ स्किन त्याच्या त्वचेच्या मदतीने पाण्यामध्ये अँड ऑन द लँड विथ द हेल्प ऑफ नोज अँड लंग्स आणि जेव्हा तो जमिनीवर असतो हो तेव्हा नाक आणि फुप्फुसांच्या मदतीने तो श्वास घेत असतो सेकंड डक हॅज ऑल्सो वेब टोज डकलासुद्धा या पद्धतीने वेब टोज आहेत अँड वॅक्सी फिदर्स ओके वॅक्सी फिदर्स म्हणजे पंखांवरती किंवा पिसांवरती काय आहेत तर मेनसट थर असतो ज्याच्यामुळे पाणी लगेच निघून जातं त्याचा निचरा होतो हां अँड इट हेल्प्स डक टू रिमेन इनसाइड इन द वॉटर तो पाण्यामध्ये राहू शकतो यामुळे अशी त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे मग डक आहे किंवा वॉटर हेन आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं वेब टोज आणि वॅक्सी फिदर्स आपल्याला बघायला मिळत असतात सो हे दोन ॲनिमल्सचे या पद्धतीनं ॲडॅप्टेशन पॉईंट्स आहेत आता आपण घेऊया ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट ॲनिमल्स अँड ग्रासलँड ॲनिमल्स ओके म्हणजे जंगलामध्ये किंवा गवताळ प्रदेशामध्ये असणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये असणारे ॲडॅप्टेशन त्यात पहिला भाग आपण घेणार आहोत कार्निओरस ॲनिमल्स म्हणजे मांसाहारी प्राणी यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीने बदल बॉडी चेंजेस किंवा ॲडॅप्टेशन झालेलं असतं ते पॉईंट आपण घेऊया ठीक आहे फर्स्ट पॉईंट घेऊया दे हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट आता आपल्याला इथं कार्निओरस एक ॲनिमल दाखवलेलं आहे टायगर आहे मग सर्व कॅट फॅमिली कॅट फॅमिली म्हणजे कॅटपासून म्हणजे मांजरापासून ते टायगर लायन लेपड हे सगळे कॅट फॅमिलीमध्ये येणारे ॲनिमल्स आहेत दे आर ऑल कार्निवर्स त्यांच्या बाबतीत जर बघायला गेलं दे हॅव स्ट्रॉंग लेग्स म्हणजे अतिशय मजबूत पाय असतात कशासाठी टू रन फास्ट ओके दे हॅव क्लॉज क्लॉज म्हणजे त्यांचे पंजा असतो ज्यांना धारदार अशी नखे असतात अँड दे आर कॅन आईन आर शार्प अँड पॉईंटेड इथं या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता कॅनाईन टीथ म्हणजे दातांचे जे चार प्रकार आहेत त्यातला हा जो भाग आहे या दातांना आपण कॅनाईन टीथ म्हणतो हे शार्प आणि पॉईंटेड असतात जे लांब लांब तर असतातच आणि तीक्ष्ण असतात ओके याचा त्यांना एखादा प्राणी पकडल्यानंतर त्याला तोडण्यासाठी किंवा त्याचं जे फ्लेश आहे म्हणजे मास्क तोडण्यासाठी याचा उपयोग त्यांना होत असतो टायगर्स हॅव पॅडेड पॉज बघा इथं त्यासाठी ही इमेज मी दिलेली आहे पॅडेड पॉज म्हणजे काय तर तळ पाय जर बघितले तर अतिशय गादीसारखे मऊ असतात हा जो भाग दिसतोय तो अतिशय मऊ असतो याचा काय उपयोग होतो विच हेल्प देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली म्हणजे अतिशय सावकाश आणि शांतपणे त्याच्या भक्षाजवळ प्रे म्हणजे भक्ष त्याच्याजवळ तो शांतपणे पोचतो आणि त्याला पकडतो याचा उपयोग या पॅडेड पॉजचा होतो म्हणजे तो आलेला आहे त्या भक्ष्याला म्हणजे त्याच्या प्रेला कळतसुद्धा नाही आपल्या घरी जर मांजर असेल तर आपण हा अनुभव घेतला असेल की मांजर जर येत असेल तर आपल्याला ते कळणारसुद्धा नाही किंवा त्याच्या पायाचा आवाज येत नाही कारण त्यालासुद्धा याच पद्धतीने पॅडेड पॉज असतात किंवा मांजराने उंचावरून उडी मारली तरीसुद्धा आपल्याला आवाज झालेला कळत नाही किंवा आवाज होतच नाही याच कारणामुळे ठीक आहे दे हॅव पॅडेड पॉज यानंतर आणखी एक अॅडॅप्टेशन पॉईंट आहे दे देअर आईज आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड बघा त्यांचे डोळे कुठे असतात या कार्नीवर्स ॲनिमल्सचे इन फ्रंट ऑफ हेड म्हणजे हा जो डोक्याचा भाग आहे त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला डोळे असतात त्याचा उपयोग काय होतो बघा त्यांना इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लाँग डिस्टन्स म्हणजे खूप दूरूर सुद्धा त्यांना त्यांचं भक्ष्य शोधण्यासाठी आणि निवडण्यासाठी अशा प्रकारच्या डोळ्यांचा उपयोग होतो जे समोरच्या बाजूला असतात ठीक आहे मग यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे ॲडॅप्टेशन पॉईंट त्यांचे लेग्स कसे आहेत टीथ कसे आहेत कॅनाईन टीथ आहेत पॉज कसे आहेत तर पॉडेट पॅथ पॉज आहेत डोळे कुठे आणि कसे आहेत तर आईज आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ हेड तर असे आईज लेग्स पॉज टीथ ओके okay, ह्या पद्धतीनं त्यांचे ॲडॅप्टेशन पॉईंट आपण काय करू शकतो लक्षात ठेवू शकतो तर पुढे आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्समध्ये हर्बिओरस ॲनिमल्समध्ये कशा पद्धतीनं म्हणजे शाकाहारी जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं ॲडॅप्टेशन पॉईंट आपल्याला आहेत बघा तर आहे डिअर आणि इथे त्याचच पायाचा भाग मी दाखवलेला आहे तो कशासाठी आहे तो मी आता सांगणारच आहे पहिलं पॉईंट दे हॅव लाँग लेग्स अँड टॅपरिंग विथ स्ट्राँग हूवस टू रन फास्ट टेकिंग लाँग लिप्स बघा अशा प्राण्यांचे जे पाय आहेत ते लाँग आहेत लांब आहेत अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्स म्हणजे बघा टॅपरिंग यांना हुव्स असं म्हटलं होतं म्हणजे हे जे आहे ते अतिशय मजबूत असे त्यांचे पायाचा जो हा भाग आहे त्यांना स्ट्राँग हूव्स असं म्हटलं होतं याच्यामुळे काय होतात दे कॅन रन फास्ट म्हणजे वेगाने तर पळतातच पण त्यामध्ये सुद्धा टेकिंग लाँग लिप्स म्हणजे लांब अशी उडी घेत ते पळत असतात आपण जर कधी नॅशनल ज्योग्राफिक डिस्कवरी चॅनलला जर बघितलं असेल तर जेव्हा एखादा हरबीओर्स यांसारखा म्हणजे हरणासारखा एखादा प्राणी पळतो तेव्हा तो वेगाने पळतोच पण उड्या घेत पळतो याचं कारण ते हॅव लाँग लेग्स विथ स्ट्रॉंग हूज्स हे असल्यामुळे दुसरा पॉईंट आहे दे हॅव लाँग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स त्यांचे जर कान वगैरे तर लांब असतात आणि फ्रीली मुईंग म्हणजे सर्व दिशांना हालचाल होईल अशा पद्धतीचे असतात याचा फायदा काय होतो विच हेल्प्स टू रिसीव साऊंड फ्रॉम लाँग डिस्टन्सेस म्हणजे एखादा त्यांना पकडण्यासाठी एखादा जर भक्षक येत असेल लांबून तर त्याचा आवाज त्यांना ऐकू येण्यासाठी अशा पद्धतीचे त्यांचे कान असतात द आईज आर लोकेटेड बिलो फोर हेड आईज आर लोकेटेड बिलो फोर हेड ऑन आयदर साईड ऑफ द हेड म्हणजे यांची जी डोळ्यांची रचना जर वैटली तर सारखी समोरच्या बाजूला नाही आहे तर डोक्याच्या एका बाजूला एक डोळा आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे उजवीकडे आणि डावीकडे अशा पद्धतीने डोळ्यांची रचना असते याच्यामुळे त्यांना वाईड अँगल बिजर मिळतं म्हणजे सर्व दिशांना समोरच्या बाजूला त्यांना पाहण्याची जी दृष्टी आहे ती विस्तृतपणे मिळते ज्याच्यामुळे ते एखादा प्रिडेटर म्हणजे भक्षक जर येत असेल तर त्यांना त्याची चाहूल लागते आणि स्वतःचा जीव ते वाचू शकतात तर हे या पद्धतीनं तीन पॉईंट्स हे हर्बिओरसमध्ये आहे नेक्स्ट आता बघा ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स तर डेझर्ट ॲनिमल्स म्हणजे कोणते तर आपल्याला लगेच त्यांची नावं सांगता येतील की कॅमल हा डेझर्ट ॲनिमल आहे तर कॅमलला काय म्हटलं जातं शिप ऑफ डेझर्ट असं म्हटलं जातं शिप म्हणजे वाळवंटातील जहाज म्हटलं जातं त्याचं कारण काय तर हेच त्याचे कारण आहेत बघा मी आता सांगणारच आहे त्याचबरोबर रॅट आहे स्नेक ओके स्पायडर लिझार्ड हे सर्व डेझर्ट ॲनिमल्ससुद्धा आहेत का त्याची कारणं वाय कॅमल इज कॉल शीप ऑफ डेझर्ट फर्स्ट दे हॅव थिक स्किन टू प्रिवेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी तर डेजर्ट म्हटल्यानंतर काय डेझर्ट मिन्स देर इज अ सिवियर स्कॅसिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची अत्यंत तीव्र कमतरता असणे अँड दॅट इज वाय देअर बॉडीज इज टू थिक स्किन म्हणजे त्वचा जाड आहे याच्यामुळे काय होतं इट प्रिव्हेंट्स लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी म्हणजे शरीरातून पाणी कमी होणार नाही यासाठी त्वचा जाड असते देअर लेग्स आर लाँग तुम्ही बघू शकता इथे लेग्स आर लाँग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स म्हणजे इथे सुद्धा काय आहे फ्लॅट अँड कुशन सोल म्हणजे पाय लांब आहेत आणि जे तळपाय आहेत ते सुद्धा फ्लॅट सपाट आणि कुशंड आहेत म्हणजे मऊ आहेत म्हणजे वाळूमध्ये चालताना पाय काय होणार नाहीत कॅमलचे वाळूमध्ये रुतणार नाहीत आपण चालायला गेलो तर काय होतं आपले पाय रुततात पण उंटाचे पाय सहज रुतत नाहीत कारण त्याच्या बॉडीमध्ये तशा पद्धतीनं ॲडॅप्टेशन झालेलं आहे म्हणून वाळवंटामध्ये प्रवासासाठी कशाचा वापर केला जातो उंटाचा जास्तीत जास्त वापर केला जातो थर्ड आहेत द नॉस्ट्रिल्स नॉस्ट्रिल्स म्हणजे नागपुड्या नाकाजा नागपुड्या आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ स्किन म्हणजे त्यावरती सुद्धा एक त्वचेचा पडदा असतो जेणेकरून माती वाळूचे जे कण आहेत ते नाकामध्ये जाणार नाहीत फोर्थ पॉइंट आहे द आय लॅशेस आर लाँग अँड थिक आय लॅशेस म्हणजेच पापण्यासुद्धा काय आहेत जाड आहेत आणि लांब आहेत जेणेकरून वाळूमुळं डोळ्यांचं संरक्षण व्हावं तर हे चार मुद्दे जे आहेत ते मोस्टली डेजर्ट ॲनिमल्समध्ये पाहायला मिळतात आणि हे स्पष्टपणे आपल्याला कॅमलमध्ये दिसू शकतात यामध्ये रॅट स्नेक स्पायडर्स अँड लिजार्ट आर रिमेन इन द ब्युरोज ॲट द डे टाईम म्हणजे दिवसा ते त्यांच्या त्यांच्या बिळामध्ये असतात ते ॲक्टिव ॲट द स्पेशली नाईट टाईम आणि रात्रीच्या वेळेस ते काय होतात जास्त ॲक्टिव्ह झालेले आपल्याला बघायला मिळतात ओके नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन प्लांट्स बघा आता मी तर स्नोवी रिजनचे चारच इमेजेस तुम्हाला दाखवलेले आहेत हा आहे याक ॲनिमल पोलर बेअर ओके okay, सायबेरियन हस्की डॉग अँड माउंटन गोट दे आर ऑल फ्रॉम द पोलर रिजन्स मग यामध्ये ठराविकच एक दोन ते तीनच मुद्दे आहेत पहिलं आहे दे हॅव लाँग अँड थिक हेअर्स ऑन द बॉडी सगळ्यांच्या शरीरावर बैठलं तर लॉन्ग अँड थिक हेअर्स आहेत म्हणजे लांब आणि जाड असे केस सर्वच प्राण्यांच्या शरीरावरती बघायला मिळतात कशासाठी असतील बरं हे आहे हां इट हेल्प्स टू प्रिव्हेंट फ्रॉम एक्स्ट्रीम कोल्ड प्रचंड थंडीपासून त्यांचं संरक्षण करतात कारण ते कुठे आहेत स्नो रिजनमध्ये आहेत म्हणजे बर्फाळ प्रदेशात आहेत थंडी आहे अशापासून संरक्षणासाठी अशा पद्धतीचे लॉंग आहेत थिक हेअर्स आहेत सेकंड पॉइंट सम ॲनिमल्स हॅव व्हाईट अँड सिल्वर बॉडी कलर काही प्राण्यांना जर बघितलं तर पांढरा रंग आहे किंवा सिल्वर आहे आता यामध्ये पोलर बेअर आहे माउंटन गोट आहे हस्की डॉग आहे त्याचबरोबर व्हाईट फॉक्स सिल्वर फॉक्स हे सुद्धा प्राणी त्यामध्ये येतात त्यांचं बॉडी कलर कसं आहे व्हाईट किंवा सिल्वर आहे दे हॅव थिक लेअर ऑफ फॅट अंडर द स्किन हा महत्वाचा बघा प्रत्येक प्राण्याच्या त्वचेच्या खाली चरबीचा एक जाड थर आहे आणि या कारणामुळे त्यांचं थंडीपासून काय होतं संरक्षण होत असतं मग सगळी उदाहरणं मी इथं लिहिलेली आहेत ही सगळी पुस्तकात आपल्याला दिलेलीच आहेत आपण गुगलवर सर्च करून प्रत्येक प्राणी कसा है? ते है। है? Arial Arial आहे ते पाहू शकताय ठीक आहे नेक्स्ट आपण आता घेणार आहोत ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स एरियल म्हणजे हवेमध्ये उडणारे जे पक्षी आहेत त्यांचा अभ्यास आपण करूया पहिलं आहे बर्ड्सची माहिती घेऊया थोडक्यात बघा इथं आपल्याला एक बर्ड दिसत आहे नाव तुम्हाला माहितीच आहे दे हॅव स्पिंडल शेप बॉडी स्पिंडल शेप म्हणजे दोन्ही टोकांना निमुळती होत जाणारी पुढे चोचीच्या बाजूला आणि शेप शेपटीच्या बाजूला काय आहे बॉडी स्पिंडल शेप आहे स्पिंडल म्हणजे टॅपरिंग ॲट द बोथ एंड्स दोन्ही टोकांना निमुळती होणे ओके स्पिंडल शेप बॉडी हॉलो बोन्स देहा हॉलो बोन्स म्हणजे पोकळ हाडे असतात त्यांच्या शरीरामध्ये फेदर्स ऑन द बॉडी शरीरावरती पिसे असतात अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इन टू विंग्स आता त्यांना इथे दोन पाय आहेत त्यांना आपण हाइंड लेग्स म्हणतो आणि पक्ष्यांचे जे पुढचे दोन पाय असतात म्हणजेच फोर लेग्स त्यांचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे पंखांमध्ये झालेलं आहे मग बघा त्यांना दोन पाय आपल्याला दिसतात पण पुढचे जे दोन पाय आहेत त्यांचं रूपांतर किंवा ॲडॅप्टेशन कशामध्ये झालेलं आहे विंग्समध्ये झालेलं आहे सो मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इन्टू विंग्स दिस चेंजेस मेक्स देअर बॉडी लाईट इन वेट आणि यावरच्या तीन चार पॉईंटमुळे देअर बॉडी इज लाईट इन वेट म्हणजे शरीर अतिशय हलकं होतं आणि काय उपयोग होत असेल त्याचा साहजिकच आहे इट हेल्प्स फॉर फ्लाईंग इन द एअर हवेमध्ये सहज उडता यावं यासाठी त्याचा उपयोग होत असतो ओके okay? देन आपण बघूया इन्सेक्टची थोडक्यात माहिती घेऊया आणि याच बर्ड्सनं सांगायचं झालं तर त्यांना क्लॉथसुद्धा असतात म्हणजे या पद्धतीनं नखे सुद्धा आपल्याला काही बर्ड्सना बघायला मिळत असतात सो इन्सेक्ट्स so, म्हणजे सर्व प्रकारचे कीटक त्याची काही इमेज मी इथं दाखवलेली नाही पण आपल्याला ते लक्षात येईल दे हॅव लाईट वेट बॉडी बरोबर आहे शरीर अतिशय हलका असतं विथ टॅपरिंग बोथ एंड्स दोन्ही टोकांना निमूळता आहेच दे कॅन फ्लाय विथ टू पेअर ऑफ विंग्स म्हणजे कोणताही कीटक जो हवेत उडतो त्याला काय असतात दोन पंख आपल्याला असतात अँड वॉक विथ सिक्स स्टिक लाईक लेग्स आणि जर तो चालणार असेल चालत असेल तर त्याला सहा हां अतिशय चिकट असे पाय आपल्याला बघायला मिळतात सो इन्सेक्ट्स कॅन फ्लाय विथ टू पेअर ऑफ विंग्स अँड वॉक विथ द सिक्स स्टिक लाईक लेग्स आता याच एरियल अॅनिमलमध्ये आपण एक ॲनिमल बघणार आहोत कोणता ॲनिमल आहे हा करेक्ट बॅट म्हणजे वटवाघूळ ॲक्च्युली बॅट इज अ नॉट अ बर्ड बट ही कॅन फ्लाय इन द एअर तो बर्ड नाही आहे तो मॅमल आहे म्हणजे तो एक सस्तन प्राणी आहे ॲक्च्युली पण ती माहिती आपण नंतर कधीतरी त्याच्यावर डिस्कस करूया पण तो हवेमध्ये उडू शकतो महत्त्वाचा पहिला भाग दिला आहे बॅट कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम ओके वॉट इज मीन माय पॅटॅजियम तर पक् हा जो वटवा गुळ आहे तो कशामुळे हवे तोडू शकतो तर या पट्याजियममुळे पट्याजीय म्हणजे काय ते बघा हे त्याचे पुढचे पाय आहेत आणि हे पाठीमागचे पाय आहेत हे दोन्ही पाय ओके किंवा हा हात आणि हा पाय म्हणजे हे जोडलेत कशामुळे तर या पातळ अशा त्वचेमुळे जोडलेले आहेत त्या त्वचेलाच काय म्हटलं जातं पट्याजियम म्हटलं जातं ओके तर मी दिलेलंच आहे वॉट इज मीन माय पट्याजियम अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन फोर लेग्स अँड हाइंड लेग्स फोल्ड ऑफ स्किन बिट्वीन फोर लेग्स म्हणजे पुढचे पाय अँड हाइंड लेग्स म्हणजे पाठीमागचे पाय यांना जोडणारा त्वचेचा भाग म्हणजे पटॅजियम सो बॅट फ्लाय हा मात्र हरिकामला गेल्या वगैरे येऊ शकतो म्हणून मी दिलेला आहे बॅट फ्लाय विथ द हेल्प ऑफ पटॅजियम मीन्स थिन थीन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन फोर लेग्स अँड हाईंड लेग्स ओके लास्ट पार्ट इज ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स रेप्टाइल्स म्हणजे सरपडत जाणारे Hmm. त्याचे स्पेशल असे काही पॉईंट मी दिलेले नाहीत रेप्टाईल्स म्हणजे अनेक प्राणी आहेत आपल्याला नावं त्यांची सांगता येतील इथेही दिलेले आहेत हाऊस लिझार्ड म्हणजे घरामध्ये असणारी पाल गार्डन लिझार्ड म्हणजे सांगा सरडा आणखी येतो यामध्ये मॉनिटर लिझार्ड मॉनिटर लिझार्ड म्हणजे इथं दिलेला नाही तो शब्द मॉनिटर लिझार्ड म्हणजे जंगलामध्ये असणारा म्हणजे घोरपडीसारखा प्राणी हे लिझार्डचे तीन प्रकार आहेत क्रॉकोडाईल आपल्याला माहिती आहे यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग ऑल रेप्टाईल्स आर मूव्ह विथ द हेल्प ऑफ क्रिपिंग ओके म्हणजे क्रिपिंग म्हणजे काय तर रांगत जातात त्यांच्या शरीराचे ते स्नायू वापरतात आणि रांगत पुढे जातात आणि त्याच्यामध्ये काही स्पेशल ॲडॅप्टेशन आहेत ॲडॅप्टेशन इन द स्किन त्वचेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांमध्ये स्किनमध्ये ॲडॅप्टेशन आहे सोल ऑफ़ फीट म्हणजे तळ पाय आहेत बॉडी कलर अशा पद्धतीनं आपल्याला ते बघायला मिळते इथे एक्झाम्पल दिले हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ट हॅव क्लॉड टोज ओके इथं दिले बघा हाऊस लिझार्ड म्हणजे घरामध्ये असणारी पाल आणि मॉनिटर लिझार्ड म्हणजे गोरपड क्लॉड टोज म्हणजे पंजासारखा भाग आहे थिन सोल्स वेर आहे स्नेक हॅव स्केली स्किन ओके स्नेकला काय असतात स्केली स्किन असते तर आपण फक्त या रेप्टाईल्समध्ये ही वेगवेगळी नावं जी आहेत ती आपण फक्त लक्षात ठेवली तरी चालतील यामध्ये ॲडॅप्टेशनचे पॉइंट्स असे काही जास्त नाही आहेत ठीक आहे आता आपण या टॉपिकच्या क्लासिफिकेशन हा जो भाग आहे तिकडे आलेलो आहोत त्यामध्ये आपण बघूया डार्विन्स थेरी ऑफ इव्होल्यूशन ग्रेट सायंटिस्ट म्हटलेला आहे पुस्तकातलाच हा भाग आहे इवोल्युशन म्हणजे उत्क्रांती सर्व प्राणी वनस्पती यांच्यामध्ये बदल होत नवीन प्राणी नवीन वनस्पती जे तयार आले नवीन गुणधर्माचे जे तयार झाले ते होण्याच्या प्रक्रियेला इवोल्युशन म्हणतात म्हणजे उत्क्रांती म्हणतात डार्विनने दोन इथं आपल्याला त्यांचे प्रिन्सिपल दिले चार्ल्स डार्विन बायोलॉजी स्टडी न्युमरस टाईप्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ऑनली दोज आता हा भाग महत्त्वाचा आहे इथून बघा दोज ऑर्गॅनिजम्स आर लाइकली टू सर्व्हाइव विच कॅन बेस्ट ॲडॅप्ट देम सोल्स टू चेंजिंग एनवायरमेंट म्हणजे तेच सजीव जगू शकतात टिकून राहू शकतात ज्यांनी बदलत्या पर्यावरणामध्ये स्वतःला जुळून घेतलं दिस इज नोन ॲज दिस थेरी इज नोन ॲज सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो सर्वात फिट आहे तोच जिवंत राहू शकणार टिकून राहणार सो सर्वायवल ऑफ द फिटेस्ट दिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल अँड सेकंड सेकंड प्रिन्सिपलला नाव आहे नॅचरल सिलेक्शन आता काय होतं की एखादा प्राणी किंवा वनस्पतीने नवीन गुणधर्म आपल्यामध्ये आत्मसात केलेले आहेत ठीक आहे आणि ते गुणधर्म त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ निसर्गाने ते गुणधर्म स्वीकारलेले आहेत यालाच नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं जातं इफ अँड ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड इज एबल टू सर्व्हाइव्ह दिस चेंजेस इज प्रिझर्वड इन द नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढच्या पिढीमध्ये सुद्धा तो बदल येतो दिस इज द सेकंड प्रिन्सिपल इज कॉल्ड नॅचरल सिलेक्शन ठीक आहे दिस इज द टू प्रिन्सिपल्स ऑफ चार्ल्स डार्विन क्लासिफिकेशन ऑफ लिविंग ऑरगॅनिझम्स म्हणजे सजीवांचे वर्गीकरण बघा आपल्या हा टॉपिकमध्ये दुसरा पॉईंट ॲडॅप्टेशननंतर त्याच्यापुढे अँड क्लासिफिकेशन लिहिलेला आहे हाच तो भाग आहे ते दोन प्रश्न आहेत पहिला व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड की सजीव का वर्गीकरण केलेलं आहे तर त्याचं उत्तर इथेच आहे दोन शब्दांमध्ये उत्तर आहे द लिव्हिंग थिंग्स आर क्लासिफाईड

तर त्याचेसुद्धा दोनच शब्द आहेत दे आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस त्यांचं वर्गीकरण केलं आहे मूलभूत साम्य म्हणजे एकसारखेपणा आणि भेद म्हणजे वेगळेपणा सो हे याचं उत्तर आहे आणि हे दोनच मुद्दे यामध्ये महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासारखे आहेत आता इथे एक भाग आहे हायरक्की ऑफ क्लासिफिकेशन हा शब्द दे लक्षात ठेवा इथं ही आहे हायरक्की हायरक्की म्हणजे पदानुक्रम वर्गीकरण करण्याचा क्रम, वर्गी करन, क्रम कोणता आहे तर या पद्धतीनं वर्गीकरणासाठी मुद्दे किंवा श्रेणी किंवा स्तर लिहिला जातो सगळ्यात वरचा आहे किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पेसिस म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम या क्रमाने श्रेणीनुसार काय केलेलं आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे इथं प्लॅन्टसाठी मँगो हे उदाहरण घेतलं आहे आणि ॲनिमलसाठी ह्युमन हे उदाहरण घेतलेलं आहे बघा दोघांचे किंगडममध्ये दोघांचे मँगोसाठी प्लॅन्टी आहे ह्युमनसाठी आहे फायलम आहे कॉर्डॅट आहे क्लास डायकॉटिलिडॉन मॅमेलिया अशा पद्धतींचे ऑर्डरचे नाव आहेत फॅमिली नाव आहेत जिनस मँगोचं आहे मँगीफेरा ह्युमनसाठी आहे होमो आणि स्पेसीज आहे इंडिका मँगोसाठी आणि ह्युमनसाठी सेपियन्स आपण इतिहासामध्ये कधीतरी माणसाला मनुष्याला होमो सेपियन असं नाव ऐकलं असेल ते या पद्धतीनं है। आहे है? तर हैरकी म्हणजेच काय तर क्लासिफिकेशन करताना किंगडम ॲनिमिलिया आणि किंगडम प्लॅन्टी असे दोन ग्रुप्स आहेत मेन ॲनिमिलिया अँड प्लॅन्टी आणि त्यानंतर त्याचे सब ग्रुप्स आहेत अँड दे आर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस दिस इज कॉल्ड हायरकी यालाच काय म्हटलं आता हायरकी ऑफ क्लासिफिकेशन सो ऑर्गॅनिजम्स आर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स अँड दे आर नोन ॲज हायरकी हा शब्द लक्षात ठेवायचा आता आपण हा जीनस आणि स्पेसिसचा भाग पुढे बघणारच आहोत बघा बायोनॉमियल नॉमिनक्लेचर बाय कारिनियस ओके म्हणजे वर्गी ही वर्गीकरण करण्याची पद्धत त्याला नावं देण्याची पद्धत जर कोणी शोधून काढली असेल तर ते सायंटिस्ट आहेत कार्ल लिनियस हे लक्षात ठेवायचं यांनी सर्वात पहिल्यांदा काय केलं तर क्लासिफिकेशन केलं इथं बरीच माहिती आहे ही काही मी तुम्हाला सांगणार नाही यातला महत्त्वाचा भाग तेवढा मी सांगणार आहे हे सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं कार्ल लिनियस यांनी काय केलं की वर्गीकरणासाठी योग्य त्या क्रमाने पद्धतीने त्याला नावं दिलेली आहेत आता इथं काय सांगितले की समजा वर्गामध्ये एकाच नावाचे दोन विद्यार्थी असतील तर एखाद्याला हाक मारलीस पहिल्या नावानं ना, तर ते करणार नाही की कुणाला आपण बोलवतो आहे किंवा त्यांना करणार नाही की कुणाशी बोलायचं आहे तेव्हा आपण अशावेळी काय करतो त्याचं पहिलं नाव आणि आडनाव घेतो म्हणजे आपल्याला कळतं की परफेक्टली यालाच बोलवलेलं आहे किंवा शिक्षकांनी बोलवलेलं आहे तसंच काय केलं जातं कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नाव लिहिताना त्या हायरकेमधील शेवटचे दोन मुद्दे विचारात घेतले जातात बघा इथं दिलं आहे फर्स्ट पार्ट जीनस आणि दुसरा स्पेसीज या नावानुसारच काय केलं जातं जीनसचं नाव सांगितलं जातं स्पेसीजचं नाव सांगितलं जातं आणि मग त्याचं ते बायोनॉमिकल नॉमेंट्रेचर दिलं जातं ठीक आहे त्याचं उदाहरण आपण घेऊया इथं बघा काही लिव्हिंग थिंग्स आहेत चार आहेत आणि त्यांचं सायंटिफिक नेम पहिलं नाव आहे जीनस आणि पुढचं नाव आहे स्पेसिस यानुसार त्यांचे सायंटिफिक नेम तयार झालेत आपण त्याला रेग्युलर डॉग असं म्हणतो पण त्याचं सायंटिफिक नेम हयरेकीमध्ये जर बघितलं तर ते कॅनस ल्युपस फॅमिलिरीस असं आहे काऊसाठी बॉस टॉरस हिबिस्कस हिबिस्कस म्हणजे जास्वन त्याचं सायंटिफिक नेम आहे हिबिस्कस रोजा सायनेसिस ज्वार म्हणजे ज्वारी त्याचं नाव आहे सायंटिफिक नेम सॉर्गम बायकलर ठीक आहे म्हणजे यामध्ये कोणत्याही लिंग ऑर्गॅनिझमचं नाव लिहिताना पहिल्यांदा आपण त्याचं जिनस लिहितो आणि मग त्याचं स्पेसिस लिहितो ठीक आहे आणि किंगडम जे आहेत महत्त्वाचे ते प्लँटी किंवा ॲनिमिलिया असे दोन असतात प्लॅन्ट असेल तर ती प्लँटी किंगडममध्ये ॲनिमल असेल तर तो ॲनिमिलिया किंगडममध्ये जात असतो थोडीशी जनरल नॉलेजसाठी दिलेला आहे ट्वेंटी नाईंथ एप्रिल इज ऑब्झर्वड ॲज वर्ल्ड फ्रॉक प्रोटेक्शन डे ओके ट्वेंटी नाईन्थ एप्रिल वर्ल्ड फ्रॉक प्रोटेक्शन डे किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट माहितीसाठी आपल्या असू दे तर यावरून आपला होमवर्क बघा काय आहे नेहमीप्रमाणेच राईट डाऊन ऑल द गिवन पॉईंट्स फ्रॉम ईच स्लाइड ॲज युअर ओन नोट्स रीड द नोट्स अँड ट्राय टू रिमेंबर देम आणि महत्त्वाचा अभ्यास आता आपला आलेला आहे सॉल्व एक्सरसाइज वन इन योर नोटबुक पहिला जो स्वाध्याय आहे तो आपण आपल्या वहीमध्ये पूर्ण सोडवायचा आहे व्यवस्थित सर्व प्रश्न जे आहेत ते ब्लॅक पेननं लिहा आणि त्याचे ॲन्सर्स जे आहेत ते ब्ल्यू पेननं लिहा म्हणजे व्यवस्थित स्वाध्याय आपला पूर्ण होईल ठीक आहे थँक्यू यू व्हेरी मच